हॅलो फ्रेंड्स, मी अनाप मॅडम. ओमसाई कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेट ह्या चॅप्टरला सुरुवात केली होती. सॉलिड स्टेट ह्या चॅप्टरमध्ये आपण सॉलिड म्हणजे काय, त्यानंतर सॉलिडचे दोन टाईप्स पाहिले, क्रिस्टलाईन सॉलिड आणि ॲमरफस सॉलिड. क्रिस्टलाईन सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण मागच्या लेक्चरला बघितलेले आहेत. त्यानंतर ॲमरफस सॉलिड, ॲमरफस सॉलिडचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे एक्झाम्पल्स, आणि त्यानंतर क्रिस्टलाईन सॉलिड आणि ॲमरफस सॉलिड या दोन्हींमधला डिफरन्स आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपण आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम या दोन कन्सेप्ट बघणार आहोत. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम, सिमिलॅरिटी ऑर डिसिमिलॅरिटी इन क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ डिफरंट सॉलिड इज डिस्क्राइब ऍज आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. सॉलिडच्या क्रिस्टल स्ट्रक्चरमधील सिमिलॅरिटी किंवा डिसिमिलॅरिटी ह्या आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम ह्या टर्ममध्ये डिस्क्राईब केलेल्या आहेत. त्यातली पहिली टर्म आहे आयसोमॉर्फिझम. आपण बघणार आहोत आयसोमॉर्फिझम म्हणजे काय. बघा, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. टू आर मोअर सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. मग कुणाला आयसोमॉर्फस म्हणायचं किंवा आयसोमॉर्फिझम म्हणजे काय. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेसचं जर क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल तर अशा सबस्टन्सेसला आयसोमॉर्फ म्हणलं जातं किंवा त्यालाच आयसोमॉर्फिझम म्हणलं जातं. बघा, टू आर मोअर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस असतील परंतु त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जे आहे ते काय असेल, जर सारखं असेल, सेम असेल, तर त्याला काय म्हणलं जातं, आर सेड टू बी आयसोमॉर्फस. इन दिस सबस्टन्सेस द केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ऍटॉमिक रेशो. असे जे सबस्टन्सेस आहे म्हणजे आयसोमॉर्फस ज्यांना आपण म्हणणार आहे, त्यांचं केमिकल कंपोजिशन जे आहे हॅज द सेम ऍटॉमिक रेशो. फॉर एक्झाम्पल NaF अँड MgO. NaF अँड MgO आपण याचे जर ऍटम्स बघितले, सोडियमचा एक ऍटम आहे, फ्लोरिनचा एक ऍटम आहे, त्यांचा रेशो जर बघितला 1:1. त्याच पद्धतीने MgO मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियमचा MgOचा ऍटॉमिक रेशो घेतला 1:1. सेकंड NaNO3 अँड CaCO3. Na 1 नायट्रोजन, 1 ऑक्सिजन, 3 कॅल्शियम, 1 कार्बन, 1 ऑक्सिजन, 3. म्हणजेच काय, या NaNO3 आणि CaCO3 यांचा ऍटॉमिक रेशो जो आहे, ऍटॉमिक रेशो काय आहे, सेम आहे. NaF आणि MgO याचा पण ऍटॉमिक रेशो काय आहे, सेम आहे. आयसो NaF अँड MgO, NaNO3 अँड CaCO3 आर आयसोमॉर्फिक पेयर्स अँड हॅव सेम ऍटॉमिक रेशो. म्हणजेच काय, NaF आणि MgO, NaNO3, CaCO3 ह्या ना आयसोमॉर्फिक पेयर्स म्हणलं जातं आणि त्यांचे ऍटॉमिक रेशो काय आहेत, सारखे आहेत. पुन्हा एकदा लक्ष द्या, आयसोमॉर्फिझम म्हणजे काय. टू आर मोअर सबस्टन्सेस हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर आर सेड टू बी आयसोमॉर्फस. इन दिस सबस्टन्सेस द केमिकल कंपोजिशन हॅज द सेम ऍटॉमिक रेशो. सेकंड पॉलिमॉर्फिझम, ए सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स ऑर क्रिस्टलाईन स्ट्रक्चर आर सेड टू बी पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम कशाला म्हणायचं, ए सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स ऑर क्रिस्टलाईन स्ट्रक्चर. म्हणजे एक सिंगल सबस्टन्स जो दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतो किंवा दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्याचे क्रिस्टलाईन स्ट्रक्चरमध्ये आढळतो, त्याला म्हणलं जातं पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फ्स ऑफ ए सबस्टन्स आर फॉर्म अंडर डिफरंट कंडिशन. सबस्टन्सचे पॉलिमॉर्फ्स हे डिफरंट कंडिशनला फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल कॅल्साइट अँड ऑर्गोनाइट आर टू फॉर्म्स ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. म्हणजे इथे सिंगल सबस्टन्स जो आहे तो कोण आहे, कॅल्शियम कार्बोनेट. परंतु कॅल्शियम कार्बोनेट दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आढळतो. पहिला फॉर्म आहे कॅल्साइट आणि दुसरा फॉर्म आहे ऑर्गोनाइट. तसंच अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स अँड क्रिस्टोबॅलाइट आर द सेव्हरल फॉर्म्स ऑफ सिलिका. म्हणजे सिलिकाचे पहिला फॉर्म आहे अल्फा क्वार्ट्स, दुसरा आहे बीटा क्वार्ट्स आणि तिसरा आहे क्रिस्टोबॅलाइट. म्हणजे याच्यामध्ये सिंगल सबस्टन्स कोण आहे, सिलिका. म्हणजे अल्फा क्वार्ट्स मध्ये पण सबस्टन्स सिलिका आहे, बीटा क्वार्ट्स मध्ये पण
सिलिकाच आहे आणि क्रिस्टोबेलाइट मध्ये सुद्धा कोण आहे सिलिका आहे म्हणजे सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स आर सेड टू बी पॉलिमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन इलिमेंट इज कॉल्ड एलोट्रॉपी पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन इलिमेंट इज कॉल्ड एलोट्रॉपी फॉर एक्झाम्पल थ्री पॉलिमॉर्फिक और एलोट्रॉपिक फॉर्म ऑफ कार्बन आर डायमंड ग्राफाइट फुलेरिन कार्बन हा एक इलिमेंट आहे कार्बन जे तीन एलोट्रॉपिक फॉर्म्स आहे किंवा त्यालाच आपण पॉलिमॉर्फिक फॉर्म सुद्धा म्हणू शकतो मग त्यातला पहिला आहे डायमंड दुसरा आहे ग्राफाइट तिसरा आहे फुलेरिन बघा तीन वेगवेगळे क्रिस्टलाइन फॉर्म आहे एक आहे डायमंड दुसरा ग्राफाइट फुलेरिन परंतु त्यांचं तिन्हींचंही मेन कॉन्स्टिट्युएंट जर आपण बघितलं तर कोण आहे कार्बन म्हणजे डायमंड पण कार्बन पासून बनलेला आहे ग्राफाइट पण कार्बन पासून बनलेला आहे फुलेरिन सुद्धा कार्बन पासून बनलेला आहे म्हणजे सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन टू ऑर मोर फॉर्म्स ऑर टू ऑर मोर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आर सेड टू बी पॉलिमॉर्फिझम ऑर एलोट्रॉपिक फॉर्म्स ऑफ कार्बन म्हणजे थोडक्यात काय सबस्टन्स एकच परंतु डिफरंट कंडिशनला असल्यामुळे त्याचे आपल्याला डिफरंट फॉर्म्स पाहायला मिळतात किंवा डिफरंट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर पाहायला मिळतात त्याला म्हणलं जातं पॉलिमॉर्फिझम नेक्स्ट पॉइंट क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं सॉलिड आणि सॉलिडचे टाईप्स पाहिले होते क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड त्यापैकी क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन आपण इथे बघणार आहोत क्रिस्टलाइन सॉलिड्स आर फर्दर क्लासिफाइड इन टू फोर कॅटेगरीज क्रिस्टलाइन सॉलिडचं क्लासिफिकेशन फोर कॅटेगरीजमध्ये केलेलं आहे त्यातली फर्स्ट आयोनिक सॉलिड सेकंड कोव्हॅलंट नेटवर्क सॉलिड थर्ड मॉलिक्युलर सॉलिड आणि फोर्थ आहे मॅटॅलिक सॉलिड ठीक आहे नेक्स्ट लेक्चरला आपण या चारही टाईप्सचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल आपण स्टडी करणार आहोत.